17 जानेवारी रोजी विदर्भ शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि काही शेतकऱ्यांनी नांदगाव खंडेश्वर येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता पाटील यांना तसेच नांदगाव खंडेश्वरचे तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांना सुद्धा निवेदन दिले. निवेदनामध्ये नमूद केले आहे की नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोटर पंपाचे कनेक्शन सध्या कापणे सुरू असून हे कनेक्शन कापणे बंद करण्याबाबत 2019-21 या काळामध्ये आधीच निसर्गाच्या प्रकोपाने खूप पाऊस पडला, शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सोयाबीन कापूस या पिकाचे कवडीमोल किंमत शेतकऱ्यांच्या हाती आली आणि आमची भिस्त होती ते म्हणजे हरभरा गहू हे पीक पुन्हा पुन्हा निसर्गाच्या प्रकोपाला बळी पडत आहे. त्यामध्ये मानवी हस्तक्षेप म्हणजे आपला विभाग अर्थात प्रत्येक शेतकऱ्याला 1/4 वीज बिल पाठवून शेतकऱ्याचा जीव टांगणीला घेतला आहे. तरी कोणत्याही शेतकऱ्याचे वीज बिल खंडित करू नये असे निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांचे विद्युत कनेक्शन कापणे बंद न केल्यास छोटू मुंदे जलसमाधी किंवा आत्मदहन करतील असा इशारा निवेदनातून देण्यात आला. यावेळी निवेदन देताना विदर्भ शेतकरी संघर्ष समितीचे तथा तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कारण वीज विभागाने वीज तोडणी सुरू केलेली आहे आणि हे सर्वत्र नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये आपल्याला पाहावयास दिसते. आपण ते भोगतोय. सध्या हरभऱ्याचा हंगाम सुरू आहे आणि हरभऱ्याला पाणी देणं हे शेतकऱ्याची पहिली प्रायोरिटी आहे आणि त्यामध्ये वीज विभाग हा वीज तोडणी सुरू केलेला आहे. आधी सरकारने 1/4 बिल पाठवलेला आहे आणि त्याच्या वर हा वीज विभाग शेतकऱ्याला त्रास देतोय आणि त्याची वीज जोडणी ही तोडण्याचं काम करते. सोयाबीनचा हंगाम शेतकऱ्याच्या हातातून गेलेला आहे. कपाशी हा सुद्धा शेतकऱ्याच्या हातातून हंगाम गेलेला आहे. तूर निसर्गाच्या लहरीपणामुळे हातातून गेलेली आहे आणि आता सध्या हरभरा हे पीक शेतकऱ्याच्या हातात आहे. तर वीज विभाग वारंवार शेतकऱ्यांना त्रास देतोय. पापड आणि पापडच्या आजूबाजूचे जे काही गाव आहेत वाळवणा सर्कलमध्ये वीज विभाग हा वीज तोडणी करतोय. तर हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे. जर थांबलं नाही तर शेतकरी हा रस्त्यावर येईल. निसर्ग आणि सरकारच्या उलटसुलट धोरणामुळे शेतकरी सध्या मधात पेचला गेलेला आहे. त्याला दाबण्याचं काम सुरू आहे. तरी सगळ्या जनतेच्या वतीने आम्ही आवाहन करतो आणि तहसीलदार साहेबांना आणि अभियंता साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. सर्वांनी यामध्ये सामील झालं पाहिजे. चुप्प बसाल चुप बसाल तर तुमची वीज तोडणी नक्की होईल आणि ही कुठेतरी वीज जोडणी तोडणी ही थांबली पाहिजे. याच निवेदनासह आम्ही थांबतो. नमस्कार, मी छोटूभाऊ मुंदे, विदर्भ शेतकरी संघर्ष समिती अध्यक्ष. आज शासनाने वीज तोडण्याकरिता कर्मचाऱ्यांना आदेश दिले म्हणतात, पण अशा परिस्थितीत आज परिस्थिती कशी आहे, अवकाळी पावसामुळे संपूर्ण जे शेतकऱ्याचं पीक आहे हरभरा गहू याची तर काही नासाधूस झाली आहे, पण जे काही राहिलेलं आहे त्याच्यासाठी जे समजा आता म्हणजे आता आम्ही इथे वीज मोटर पंपाची जे लाईन कट करण्यात आलो आहे त्यासाठी जे आमच्यासाठी काही जे उरलं आहे ते निसर्गाच्या कोपामुळे थोडं जे राहिलं आहे आता त्याच्यासाठी ऐन पाण्याचा होश आला आणि यानं वीज बिल कटणं यानं चालू केलं. त्यासाठी आज आम्ही अभियंता यांना निवेदन दिलं, तसंच तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं, हे वीज खंडित करणं कुठेतरी रोखली पाहिजे यासाठी आम्ही निवेदन दिलं आणि या निवेदनाद्वारा जर हे वीज खंडित रोखली नाही तर मी जलसमाधी आणि आत्मदहनाचा इशारा दिलाय. हे जर थांबलं नाही मी पापड पावर समोर मी आत्मदहन. उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, अमरावती.